नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समाधान कोकाटे पुन्हा एकदा तुमचं समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करत आहे मित्र व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचं प्रयोजन असं सा आहे की नुकताच आपला ऑनलाईन घटक नाही आहे महाटे सिरीज अभियानाचा प्रोजेक्ट लाँच झालेला आहे त्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचे खूप जास्त फोन येत आहेत प्रत्येकाला वैयक्तिक माहिती देणं शक्य नाहीये तर संपूर्ण टेस्ट सिरीजची माहिती ती नेमकी कशी असेल त्या संदर्भामध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्या समोर मी सादर करत आहे जेणेकरून तुम्हाला या टेस्ट संपूर्ण माहिती मिळावी पाठीमागच्या महिन्यामध्ये चार डिसेंबरला आपलं घटकनी ह्या टेस्ट सिरीजची पहिली बॅच लॉन्च झाली होती पहिल्या बॅचचा उदंड असा प्रतिसाद आहे त्यानंतर महाराष्ट्रातून संबंध मित्रांचे फोन हे लागले की सर आम्हालाही या अभियानामध्ये सहभाग आहे पहिल्या टेस्ट सिरीजमध्ये दे प्रवेश देणं शक्य नव्हतं कारण ती बॅच बरीच पुढे आलेली आहे म्हणून आपण दुसरी बॅच येत्या बारा जानेवारीपासून लाँच करतोय तर त्या बॅच अनुषंगाने ज्या काही तुमच्या शंका आहेत तर त्या शंकाचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत mm -hmm. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मॅसेज असे आहेत की सर टेस्ट सिरीज नेमकी कशी असेल त्या टेस्ट सिरीजमध्ये एकूण किती विषय असतील त्याचं नेमकं वेळापत्रक कसं आहे घटकनी निहायच टेस्ट सिरीज का कारण बरीच कारण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं असा पहिला उपक्रम असेल की एवढ्या सत्तावीस टेस्ट मधल्या चोवीस टेस्ट आपण घटकनिहाय देतोय तर एवढा मोठा आपला हा घटकनिहाय उपक्रम आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहेत की सर घटकनिहाय टेस्ट का तुम्ही कॉम्प्रेसिव्ह टेस्टची संख्या कमी ठेवली आणि घटकने ह्या टेस्टची संख्या जास्त का ठेवली तर त्याच्यावरही मी तुम्हाला बोलणार आहे अभ्यासाची नेमकी रणनीती काय असली पाहिजे दिवसभराचं जे तुम्हाला दिलेलं टार्गेट आहे आठवड्याचं तुम्हाला टार्गेट आहे आठवड्याच्या टार्गेटवरती आठवड्याला टेस्ट आहे त्याचं पीडीएफ विश्लेषण आहे आणि त्याच्यावरती महाराष्ट्रातली दर्जेदार टीम तुम्हाला डिस्कशन घेते तर या संदर्भातलं तुम्हाला अभ्यासाचे नियोजन कसं असलं पाहिजे अभ्यासाची त्रिसूत्री नेमकी तुम्ही कशी फॉलो केली पाहिजे आणि टेस्टच्या अभ्यासासंदर्भामध्ये तुमच्या काही डाऊट्स असतील तर ते डाउट्स तुम्ही कसे हँडल केले पाहिजे तर या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत चर्चा करणार आहोत तर पहिलं तुमचं उत्तर सांगतोय टेस्ट सिरीज कशी असेल तर टेस्ट सिरीज ही घटकनीय आहे प्लस कॉम्प्रेन्सिव्ह अशा स्वरूपामध्ये ही टेस्ट सिरीज असणार आहे ओके बघा दुसरा प्रश्न आहे की सर टेस्ट सिरीजला विषय किती कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं राज्यघटनेला नाव आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा भ्रम झालेला आहे की ही फक्त राज्यघटनेची टेस्ट सिरीज आहे तर मित्रां ही राज्यघटनेची टेस्ट नसून रा, कंबाईन गट ब गट पूर्वच्या संपूर्ण सातच्या सात विषयांचा सा, याच्यामध्ये काय आहे समावेश करण्याचा मी काय केलेला आहे प्रयत्न केलेला आहे बघा नेमके विषय कसे आहेत ओके मी एकशे पंधरा दिवसाचं तुम्हाला हा टार्गेटेड प्या प्लॅन आहे एकशे पंधरा दिवसाचा कसा बघा पहिलं बत्तीस दिवस इतिहास सामान्य विज्ञान चालघोड्यामोडी याच्या एकत्रित आठ टेस्ट असणार आहेत ओके याच्यामध्ये इतिहासाचे चाळीस क्वेश्चन असणार आहेत ओके त्यानंतर सामान्य विज्ञानचे चाळीस क्वेश्चन असणार आहेत आणि चालक घड्यामोडीचे वीस क्वेश्चन असणार आहेत अशी शंभर मार्काची ह्या तीन विषयाच्या मिळून पहिल्या बत्तीस दिवसामध्ये टार्गेट आधारित आठ टेस्ट होतील या आठ टेस्ट कंप्लीट झाल्या की त्यानंतर राज्य व्यवस्था पंचायत राज अर्थव्यवस्था चालू घडामोडी याही ठिकाणी परत राज्य व्यवस्था पंचायत राजचे मिळून चाळीस क्वेश्चन असतील अर्थव्यवस्थेचे चाळीस क्वेश्चन असतील आणि चालू घडामोडीचे परत सेक्शनल वीस क्वेश्चन अशी परत शंभर मार्काच्या अशा ह्या आठ टेस्ट होतील त्या तुमच्या तीस दिवसामध्ये कव्हर करून घेतल्या जातील त्यानंतर इथं बघा एक दोन तीन चार ओके चालू घडामोडी आपला सायमिल्टेनियसली चालू आहे ओके त्यानंतर पाच असे आता बघा टोटल पूर्वपरीक्षेला एकूण आपले सात विषय आहेत इतिहास आहे सामान्य विज्ञान आहे राज्यघटना आहे अर्थव्यवस्था आहे भूगोल आहे हे जी एक पाच विषय आणि चालाघोडामुळे आणि मॅथरिसिंग असे सात विषय आपले पूर्वपरीक्षेला विचारले जातात या ठिकाणी बघा मित्रांनो आपले मार्च एंडिंग पर्यंत हे तर चार विषय कव्हर होत आहेत ओके सॉरी बारा मार्च पर्यंत ओके त्यानंतर तेरा मार्च पासून आपण भूगोल आणि चालाघाडामुळे तसंच तुम्हाला फक्त बत्तीस दिवसाचं टार्गेट दिलेलं आहे म्हणजे याच्या आठ टेस्ट याच्या आठ टेस्ट आणि ह्याच्या आठ टेस्ट आठ त्रिक चोवीस अशा सेक्शनल चोवीस टेस्ट होणार आहेत चोवीस टेस्ट मध्ये आपण जीएसचे सगळे विषय संभाव्य त्याच्यावरले सगळे प्रश्न त्या पाच विषयावरले आलेले सगळे क्वेश्चन चालकोडामुळे सुद्धा त्याच्यामध्ये चा आला म्हणजे असे चालघोडामुळे जर कन्सिडर केलं तर सहाचे सहा विषय प्रत्येक घटकानुसार आपण त्याला तोडतोय प्रत्येक घटकानुसार आपण त्याच्यावरले संभाव्य क्वेश्चन बनवतोय ओके तर हे आयथिम तुम्हाला विषयांच्या संदर्भामध्ये कळाला असेल आणि त्यानंतर शेवटच्या महिन्यामध्ये आहे हे सगळेच विषय त्या असतील असा हा शेवटचा महिन्याचा प्लॅन आहे म्हणजे आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आपण पूर्णपणे घटकनी हे अभ्यास करणार आहोत आणि एप्रिल महिन्यामध्ये पूर्णपणे आपण टेस्ट सिरीजचा काय करतोय प्लॅन करतोय तर तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल आता बघा मित्रांनो हे जे विषय आहेत तर हे एकशे पंधरा दिवसाचं आपण तुम्हाला वन टाइम शेड्यूल दिलंय बघा हे शेड्यूल तुमच्या ग्रुपवरती उपलब्ध असेल ओके बघा आता इथून बघा आठ टेस्ट ह्या इतिहास प्लस सामान्य विज्ञान प्लस चाला घोडामोडीचे असतील ओके पहिली टेस्ट आहे बघा ह्या पहिल्या टेस्टचं मी दिलेला आहे ओके पहिली टेस्ट आपली बारा जानेवारीला असणार आहे तुम्ही हे सगळं टार्गेट वाचून बारा जानेवारीला पहिली टेस्ट द्यायची बारा जानेवारीची टेस्ट तुम्हाला आपल्या क्वालिटी बाय समाधान कोकाटे इथे दिलाय पॉलिटी बाय सॉरी समाधान कोकाटे पॉलिटी हे आपलं प्ले स्टोअरचं ऍप आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे लिंक त्याची भेटून जाईल ओके तर आपल्या ऍपवरती ही टेस्ट पडेल बारा जानेवारीला ही टेस्ट पडेल ओके आयोगाच्या वेळेतच पडेल सकाळी अकरा वाजता तुम्हाला ती टेस्ट पडेल टेस्ट पडल्यानंतर लगेच एका तासामध्ये त्याचं विश्लेषण पडेल आणि त्याचा लगेच डिस्कशनचा व्हिडिओ पडेल ओके तुम्ही काय करायचंय टेस्ट सोडवून घ्यायचे तुम्हाला टेस्ट प्रिंट काढण्याचं सुद्धा ऑप्शन दिलेला आहे तुम्ही जिथं महाराष्ट्र मध्ये असाल तिथं तुम्ही टेस्ट प्रिंट काढून सोडवा किंवा आपल्या ऍपमध्ये सोडवा तुमच्यावरती ते डिपेंड आहे ओके त्याच्यामध्ये शंभर क्वेश्चन असणार आहेत शंभर क्वेश्चन कशावरती असणार आहेत बघा इतिहासाचे टॉपिक दिले आहेत ब्रिटिश सत्तेची स्थापना आधुनिक भारताचा इतिहास प्रबोधन काळ ओके हे सगळं दिलं विज्ञानाचे टॉपिक आहेत रक्ताभिसरण संस्था उत्सर्जन संस्था पचन संस्था प्रजन संस्था आणि चालू घडामोडीचा राजकीय चालू घडामोडी हा सेक्शनल पार्ट आहे याच्यावरती मित्रांनो इतिहासावरती चाळीस क्वेश्चन विज्ञानावरती चाळीस क्वेश्चन आणि चालू घडामोडीवरती वीस क्वेश्चन अशी शंभर मार्काची टेस्ट तुम्हाला बारा जानेवारी बारा जानेवारीला आपल्या ॲपवरती अप अपलोड होणार आहे ती टेस्ट तुम्ही तुम्हाला आपली ही दिलेली आहे ओके आपल्या अॅकॅडमीची जी काही ओ आर सीट आहे ओके त्याच्यावरती तुम्हाला ती प्रोव्हाइड केली जाणार आहे ओके okay, तर त्याच्यावरती तुम्ही गोल करायचे शंभरच्या शंभर गोल करायचे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला सविस्तर विश्लेषणाची पीडीएफ दिली जाणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्या शंभरच्या शंभर क्वेश्चनचं सविस्तर विश्लेषण असणार आहे तुम्ही लगेच ते विश्लेषण करून घ्यायचं आणि लगेच तुम्हाला एक डी तुम्हाला लगेच इतिहासाचा पोवनमाळी सरांचा सामान्य विज्ञानचा राहुल देशमुख सरांचा आणि डॉक्टर अमोल भिशी सरांचा चालू घोडामोडीचा लगेच त्याच्यावरती डिस्कशनचा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याच्यावरती फक्त प्रश्नाचं डिस्कशन असेल तर प्रश्नाच्या अनुषंगाने संपूर्ण टॉपिकचं रिव्हिजन तुम्हाला त्याच दिवशी झालेलं असेल असं तुम्ही बारा जानेवारीला हे टॉपिक झाला की लगेच सेकंड टेस्ट हे पंधरा जानेवारीला असणार आहे त्यानंतर लगेच एकोणीस जानेवारीला असणार आहे त्यानंतर लगेच तेवीस जानेवारीला पुढची टेस्ट असणार आहे लगेच सत्तावीस जानेवारीला टेस्ट असणार आहे लगेच एकतीस जानेवारीला टेस्ट असणार आहे ओके लगेच चार फेब्रुवारीला टेस्ट असणार आहे ओके त्यानंतर लगेच आठ फेब्रुवारीला टेस्ट असणार आहे ओके इथं मित्रांनो आठ फेब्रुवारीला तुमचे तीन विषय कंप्लीट आहेत मित्रांनो ओके इतिहास सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी तर आपण सायमल घेतो तुम्हाला थोडा 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 राहायचा सेक्शनल अभ्यास करता यावा ओके त्यानंतर आपण बारा फेब्रुवारीपासून आपले राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी हे विषय लागतात ओके तसंच आहे लगेच बारा फेब्रुवारी लगेच सोळा फेब्रुवारीला लगेच वीस फेब्रुवारीला लगेच चोवीस फेब्रुवारीला लगेच अठ्ठावीस फेब्रुवारीला लगेच तीन मार्चला ओके त्यानंतर सात मार्चला ओके त्यानंतर बारा मार्चला ओके आणि त्यानंतर मित्रांनो बघा बारा मार्चला बारा मार्चला आपले परत राज्य घटना ओके विथ पंचायतराज हा विथ पंचायत राज अर्थव्यवस्था आणि पुन्हा सायमल्टेनियसली घडामोडी सुरू आहे बारा मार्च पर्यंत मित्रांनो आपले चार विषय कंप्लीट झालेले आहेत ह्याच्या अगोदर आपण इतिहास केला आहे ह्याच्या अगोदर आपण सामान्य विज्ञान केलं आहे त्यानंतर राज्यघटना आणि त्यानंतर अर्थव्यवस्था सायमल्टेनियसली रिव्हिजनचं सा कसं आहे त्याच्यावर मी सेपरेट बोलणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा चार विषय आपले जीएच चे कम्प्लीट झालेले आहेत आता राहतोय फक्त आपला भूगोल आणि चालू घडामोडी तर आपला सायमिल्टेनिस चालू आहे आणि आता आपला मॅथ रिजिंग आहे तो आपण कॉम्प्रिन्सिव्ह मध्ये कव्हर करणार आहोत म्हणजे आता आपला जीएचा एकच विषय राहिला तो म्हणजे भूगोल लक्षामध्ये बारा मार्च पासून पुढं आपला काय सुरू होतोय म्हणजे सोळा मार्च पासून आपली भूगोलाची पहिली टेस्ट आता चालू होते आता मी भूगोलासोबत मॅक्सिमम मी काय दिलंय चालू घडामोडीचं चा तुम्हाला टार्गेट दिलंय इथून पुढे चालू घडामोडीचं मी जरा टार्गेट वाढवलंय ओके बघा भूगोलासोबत परत चालू घडामोडी आहे असं व्यवस्थित पद्धतीने आपण काय केलेलं आहे या ठिकाणी पुन्हा आता तुमचं काय संपतय पंधरा एप्रिलला सगळा अभ्यासक्रम संपतोय पंधरा चार पर्यंत सगळा सेक्शनल अभ्यास तुम्हाला कव्हर करून घेतोय मित्रांनो बघा प्रत्येक घटकावरती आपण संभाव्य टेस्ट बनवतोय याचा तुम्हाला फायदा काय होतोय मित्रांनो बघा आता आपण नॉर्मली आपण काय करतोय रॅन्डमली वाचत निघालोय रॅन्डमली वाचत निघालोय आतापर्यंत मित्र आपण ज्या चुका केल्या त्या चुका आतापर्यंत आत्ता आपण इथून पुढे करतोय जे आतापर्यंत रिझल्ट आपल्याला भेटत आलेले आहेत तेच रिझल्ट आता इथून पुढे भेटायचे भेटतील मित्रांनो आपल्याला रिझल्ट जर वेगळे हवे असतील तर वेगळे प्लॅन्स करावे लागतील हा प्लॅन्स मी लॉकडाऊनमध्ये केला होता जवळपास एक हजार प्लस विद्यार्थी ह्या प्लॅनला होते एवढा सक्सेसफुल हा प्लॅन झाला होता त्याच्यातून पुन्हा माझ्या लक्षात आलं की बऱ्याच विद्यार्थी मित्रांना पुन्हा या प्लॅनची गरज आहे कारण आपण काय करतोय नुसतं वाचतोय 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 त्याच्यावर सरावच करत नाही परिणामी आपल्याला काय होतंय एक्झाम मध्ये आपण स्वतःला जज करतोय इथे मित्रांनो आठवड्याला स्वतःला जज करा आठवड्याचं टार्गेट कंप्लीट होत आहे का त्या टार्गेटवर मी माझ्याला समजत आहे का त्याच्यावर मला प्रश्न इम्प्लिमेंट करता येतात का आठवड्याच्या आठवड्याला चेक करा आणि जिथं कुठं तुम्हाला चुकतंय तिथं लगेच आठवड्याच्या आठवड्याला रिव्हिजन्स द्या आठवड्याच्या आठवड्याला स्वतःमध्ये बदल करा पुढच्या आठवड्याचं टार्गेट लगेच आहे तुम्हाला विकली या ठिकाणी स्वतःला जज करता येत आहे परिणामी मित्रांनो तुम्ही एवढं ताकदीनं तयार होणार आहेत एवढ्या ताकदीनं तयार होणार आहेत की तुम्ही साठच्या खाली तर राहणारच नाही साठच्या वर तुमचा स्कोअर कंबाईनला असेल गट ब आणि गट कला याच्या लक्षामध्ये आता मित्रांनो वन स्टेट वन एक्झाम झालेली आहे आपल्याला तुफान स्कोअर काढावा लागणार आहे या ठिकाणी आपलं पंधरा एप्रिलला आपली सगळा अभ्यासक्रम तुफान पद्धतीने पूर्ण होतोय इथून पुढं बघा मी सगळं कॉम्प्रिन्सिव्हचं शेड्यूल लावलोय ओके पंचवीस सव्वीस सत्तावीस वीस चार चोवीस चार सत्तावीस चार सगळ्या शेवटी तुम्हाला कॉम्प्रेन्सिव्ह सगळ्या विषयांच्या मिळून टेस्ट असणार आहेत आता मित्रांनो बघा आतापर्यंत आपण जीएच चे सर्व विषय कव्हर केले ओके प्रत्येक घटक घटकातला उपघटक त्याच्यावरला संभाव्य क्वेश्चन त्याचे रिव्हिजन्स त्याच्या रिव्हिजन्स वरली पुण्यातल्या सगळ्या शिक्षकांची लेक्चर्स हे सगळं आपण सगळं केलेलं आहे आता आपल्याला ह्या कॉम्प्रेन्सिव्ह टेस्टमध्ये काय करायचं आहे टाइम मॅनेजमेंट होत का मी तिथपर्यंत पोहोचतोय का फास्ट माझा गेन होतोय का मला इलेमिनेशन मध्ये लागते का ह्या ज्या काही आपण तुम्हाला टेक्निक्स देणार आहोत त्या टेक्निक्स तुम्ही ह्या तीन टेस्टमध्ये इम्प्लिमेंट करणार आहात ओके त्यानंतर चोवीस सत्तावीस एप्रिल नंतर ज्या उर्वरित तीन दिवस आहेत त्या तीन दिवसामध्ये तुम्हाला काय सांगा पेपर सोल्युशन्स कसं करायचं त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेज ओके त्यानंतर मायक्रोनालिसिस अनॅलिसिस कसं करायचं वेगवेगळ्या आयोगाच्या जुन्या प्रश्नांचं मायक्रोनालिसिस ओके okay? आयोगामध्ये उत्तर उत्तरं टॅकल कशी करायची त्याच्या वेगवेगळ्या रणनीत्या कशा असतील ह्या तुम्हाला शेवटच्या चार दिवसामध्ये तुम्हाला त्या प्रोव्हाइड केल्या जातील असा हा मित्रांनो प्रोजेक्ट आहे येत लक्षामध्ये याच्यामध्ये बघा मित्रांनो हे अशा पद्धतीचा हा काय प्रोजेक्ट तुम्हाला मी दिलेला आहे ओके okay? आय थिंक तुम्हाला हे सगळं व्यवस्थित पद्धतीने कळाला असेल हा घटक नाही आहे प्रोजेक्ट कशा पद्धतीने आहे नेमका हा डील आपण कसं करणार आहोत याचं नेमकं वेळापत्रक कसं आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय केलेलं आहे हे सेक्शनल आपण काय केलेलं आहेत विषय कारण तुम्ही जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करता अभ्यासाचा सेल्फ स्टडी करता तुम्ही असाच करता मी तुम्हाला देताना दिवसभरामध्ये तीन विषय दिले दोन जीएचे विषय एक चालू चालूकडे मोडचे आता बघा तुम्ही काय करू शकता इथं बघा तुम्ही दिवसभराचं दोन भागामध्ये डिवाइड करू शकता एक म्हणजे आपल्या टेस्टचं टार्गेट टेस्ट टार्गेट ओके मॅक्सिमम टेस्टचं टार्गेट तुमचं सात ते आठ तासामध्ये टेस्टचं टार्गेट होईल उर्वरित वेळामध्ये तुम्ही ह्या स्लॉट टू मध्ये रिव्हिजन्स देऊ शकता ही रिव्हिजन शेड्यूल आणि टार्गेट अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही काय करू शकता पुढे जाऊ शकता ओके आता दुसरा प्रश्न मला कॉमनली विचारला जातोय ओके मला वाटतं तुम्हाला टेस्टच्या शेड्यूल विषयी तुम्हाला कळायला असेल टेस्ट कशी आहे ते सगळं कळायला असेल ओके आता इथून पुढच्या एक दोन प्रश्नाचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं त्या ठिकाणी पण कन्फ्युजन आहे की विद्यार्थी मित्र म्हणतात सर एवढ्या सेक्शनल टेस्ट का आतापासूनच तुम्ही टेस्ट घ्या तर त्या संदर्भामध्ये मी थोडं बोलतो आणि या व्हिडिओमध्ये मी थांबतो आता बघा मित्रांनो विद्यार्थी काय म्हणतात की सर आतापासून तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट घ्या आतापासून तुम्ही टेस्ट गा। टेस्ट घ्या म्हणजे काय की मित्रांनो सर्व जे सातच्या okay? सात विषय आहेत ओके सात विषयाचे मिळून त्याच्यामध्ये शंभर क्वेश्चन असतील सर्व विषयांचे मिळून ओके okay? त्याच्यामध्ये पॉलिटी दहा मार्क सोडले आणि बाकी जे काही विषय आहेत ते सगळे पंधरा पंधरा मार्क असे मिळून काय सात विषयांचे शंभर क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थी मग मित्रांचे वाटते की सर आतापासून घ्या त्याचा खूप जास्त फायदा होईल मित्रांनो आता बघा माझा असा आजपर्यंत अनुभव आहे की तुम्ही आतापर्यंत हेच करत आलेलं आहे आता समजा याच्यामध्ये क्वालिटीचे दहा क्वेश्चन आहेत ओके इकोचे पंधरा क्वेश्चन आहेत जिओचे पंधरा क्वेश्चन आहेत मला सांगा ह्या पंधरा क्वेश्चनवरून तुम्हाला संपूर्ण विषयाचा आवाकार लक्षात येत नाही त्या विषयातली काचखळगे लक्षात येत नाही तुम्ही आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचलाय हे तुमच्या लक्षात येत नाही परिणामी काय होतोय की आपण एक्झाममध्ये गेल्यानंतर आपण एक्सपेक्टेड केलेल्या एरियावरून प्रश्न न येता आपण अनएक्सपेक्टेड एरियावरून आपल्याला क्वेश्चन येतात परिणामी काय होतंय आपलं खच्चीकरण होतंय आता मित्रांनो आपण काय करतोय या विषयाला समजा पॉलिटी आपण सेक्शनल याला तोडलाय सेक्शनल संभाव्य क्वेश्चन सोडवा ओके असा प्रत्येक विषय सातच्या सात विषय असं तुम्ही सेक्शनल कव्हर करा आणि शेवटी मग या मध्ये आता या ठिकाणी मी जर इकोचे पंधरा क्वेश्चन टाकले असतील जॉग्राफीचे पंधरा क्वेश्चन टाकले असतील पॉलिटीचे जर समजा दहा क्वेश्चन टाकले असतील मध्ये हो तर मित्रांनो जे मी दहा क्वेश्चन टाकलेले आहेत किंवा जे दहा एवढचे क्वेश्चन येतील तर त्या प्रत्येक एरियावरती ऑलरेडी तुम्ही काम करून बसलेला आहात आता तुम्हाला एक्झाममध्ये विचार करायची गरज नाही डायरेक्ट ऍक्शन कंबाईनमध्ये तुम्हाला विचार करायला वेळच नाही आहे प्रश्न वाचायचा डायरेक्ट ऍक्शन घ्यायची त्याच्यावरती एवढी मजबूत तयारी तुमची असेल तरच मित्रांनो पेपर कवर होतो म्हणून मी घटकनी आहे टेस्टला जास्त प्राधान्य दिलं आहे जवळपास आपल्या सत्तावीस टेस्ट आहेत सत्तावीस पेक्ष पैकी घटक हे टेस्ट मी तुम्हाला चोवीस दिलेले आहेत आणि शेवटच्या महिन्यामध्ये कॉम्प्रेहे सत्तावीस टेस्ट ओके या चोवीस टेस्टचं बायोफ्रिगेशन कसं केलं आहे ओके त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा पहिल्यांदा तुमची हिस्ट्री प्लस सायन्स प्लस चालू घडामोडी यांच्यामधून सुरुवातीचे आठ टेस्ट असतील प्रत्येक टेस्टमध्ये शंभर क्वेश्चन त्यानंतर तुमचं क्वालिटी इको प्लस पुन्हा करंट आठ टेस्ट असतील प्रत्येक टेस्टमध्ये शंभर क्वेश्चन त्यानंतर बघा चार क्वेश्चन चार झाले एक दोन तीन चार जीएच चे सब्जेक्ट राहिले झाले आता फक्त राहिला शेवटी कुठला जॉग्रॉफी जॉग्रॉफी प्लस परत चालू घडामुळे याच्या परत आठ टेस्ट होतील लक्ष आठ त्रिक चोवीस अशा चोवीस सेक्शनल टेस्ट आणि शेवटी तीन ह्या सर्वांच्या मिळून तीन टेस्ट अशा सत्तावीस टेस्टचा काय असणारा हा प्लॅनिंग असणार आहे तर तुम्ही तो शेड्यूल आय थिंक व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघितलं असेल त्याच्या पुढे आता बघा तेसरीचं नेमकं तुम्ही त्या कशा हँडल करायच्यात ओके समजा आता आपली बारा फेब्रुवारीला सॉरी बारा जानेवारीला आपली पहिली टेस्ट येईल बारा जानेवारीला आपली पहिली टेस्ट समजा तुम्हाला जो काही तुमच्या डिस्कशनमध्ये तो एक तुमच्या वेळेनुसार सकाळी द्यायची टेस्ट का संध्याकाळी द्यायची तुमच्या जो काही तुमचा ग्रुप डिस्कशनचा ग्रुप जो काही आपल्या ऍपवरती अप मिळेल भेटेल किंवा बनवला जाईल तिथं तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला सगळ्यांशी तुम्हाला एकदा कम्युनिकेट केलं जाईल की टेस्ट सकाळी ठेवायची का संध्याकाळी ठेवायची का आयोगाच्या वेळेमध्ये ठेवायची ओके तो वेळ आपण सर्वांच्या विचाराने ठेवून घेऊयात नो डाऊट ओके टेस्ट ही पीडीएफ स्वरूपामध्ये असेल त्या दिवशी जो आपल्या ॲपमध्ये समाधान कोकटे पॉलिटी ॲपमध्ये जो बॅच नंबर दोनचा जो काही आपला फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये ती टेस्ट उपलब्ध होईल तुम्हाला अपलोड केली जाईल आता बघा त्या टेस्टची तुम्ही पी डी एफ काढू शकता त्या टेस्टची तुम्हाला काय करता येईल पी डी एफ काढता येईल तुम्ही ती टेस्ट तुमच्या लायब्ररीत बसून तुम्ही ज्या शहरामध्ये बसलाय त्या ठिकाणी ती तुम्ही पीडीएफ काढून सोडवू शकता ओके okay? बरोबर तुम्ही तुमच्याकडे स्टॉपवॉच हो। लावून किंवा टायमर लावून एक तासामध्ये ते शंभर क्वेश्चन तुम्हाला हँडल करता येतात का हे तुम्ही प्रामाणिकपणे सोडवणार आहात एक तास झाल्यानंतर ओके okay? तिथंच तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये बघा आता पी डी एफ देतानाच मी त्याचं विश्लेषण सुद्धा अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रिंट काढायला गेल्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेसोबत विश्लेषण सुद्धा तुम्हाला प्रिंट काढता यावं म्हणून पीडीएफ सोबत टेस्ट सोबतच त्याचं विश्लेषण सुद्धा अपलोड केलं जाईल डोंट वरी पीडीएफ स्वरूपामध्ये दिलेलं विश्लेषण जे आहे ते सविस्तर विश्लेषण असणार आहे त्या विश्लेषणमधून तुम्ही पुन्हा एकदा पेपर अनालिसिस करून घेणार आहात बरोबर किती प्रश्न आले चुकले किती प्रश्न किती प्रश्न चुकले का चुकले कशामुळे चुकले कुठे एक कमी पडलो होतो ह्या सगळ्याचं तुम्ही त्या पीडीएफच्या माध्यमातून काय करून घेणार आहात विश्लेषण करून घेणार आहात विश्लेषण झालं की त्या टेस्टचा सविस्तर डिस्कशनचा व्हिडिओ सविस्तर डिस्कशनचा व्हिडिओ ओके तुम्हाला लगेच अपलोड होणार आहे टेस्ट सिरीजची टीम आपली महाराष्ट्रातली सिरीजची टीम आहे तुम्हाला टेस्ट सिरीजची टीम पण दाखवतो तुम्हाला मी ओके तर पूर्वी पहिले ह्याच्यावरती तुम्हाला मी बोलतो ओके पीडीएफ विश्लेषण झालं आणि सविस्तर तुम्हाला पुन्हा काय होईल डिस्कशन उपलब्ध करून देऊ होईल रेकॉर्डेड स्वरूपामध्ये डिस्कशन असणार आहे ते तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुमचं काय असणार आहे त्या दिवसाचं टार्गेट असणार आहे त्या दिवसाचं तुमचं हे टेस्ट सिरीचं शेड्यूल असणार आहे ओके मित्रांनो या पद्धतीचा महाराष्ट्रामधले मला वाटतं आपली अकॅडमी ही पहिली अकॅडमी असेल की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन येत आहे ओके हे झालं टेसरीच्या दिवसाच्या शेड्यूल बाबत आता मित्रांनो बघा अभ्यासाची एक त्रिसूत्री आहे मी तुम्हाला ती एक त्रिसूत्री सांगतो जेणेकरून त्याचाही तुम्हाला फायदा व्हावा अभ्यासाची त्रिसूत्री काय आता मित्रांनो बघा अभ्यासाची एक त्रिसूत्री आहे ही त्रिसूत्री जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला अभ्यासामध्ये खूप जास्त फायदा होऊ शकतो अभ्यासाची त्रिसूत्री काय आहे बघा आता मित्रांनो बघा आपण काय करतो वाचन करतो कोणत्याही टॉपिकचं आपण काय करतो वाचन करतो वाचन कर केल्यानंतर किंवा के वाचनाच्या अगोदर आपण आयोगाचे मागे कसे प्रश्न आले आपण ते बघत असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये पी वाय टी म्हणतो ओके आणि आपण काय करतो वाचन करतो हेच आपलं आत्तापर्यंत झालेलं आहे ओके आयोगाचे प्रश्न बघितले वाचलं आयोगाचे प्रश्न बघितले वाचले अरे पण राजा त्याच्यावरती आपण सराव केला का त्याच्यावरती आपण सराव प्रश्न सोडवले का आपण काय करतोय आयोगाचे प्रश्न बघतोय वाचतोय आणि शेवटी जाऊन काय करतोय आपण डायरेक्ट टेस्ट सोडवतोय शेवटच्या एक दीड महिन्यामध्ये परिणामी काय होतोय आपला अभ्यास त्या मॅच्युरिटीला जातच नाहीये आणि परिणामी तुम्हाला जे रिझल्ट मिळतात ते तुम्हाला माहिती आहेत ओके okay? तर त्याच्यामुळे काय करायचंय आपण जो टॉपिक वाचतोय त्याचे तर आपल्याला आयोगाचे क्वेश्चन सारखे बघायचे कारण याच्यावरून आपली आयोगाची दिशा कळणार आहे भविष्यामध्ये आयोग कसा प्रश्न विचारू शकतो हे आपल्याला त्याच्या माध्यमातून कळणार आहे पण जेव्हा आपण त्या टॉपिक वरती घटकनिहाय सराव प्रश्न सोडवणार आहोत तर त्याच्यावरून आपल्याला त्या टॉपिकच्या बाबतीमध्ये आपण किती समज झालेली आहे तो टॉपिक आपला किती पर्सेंट मजबूत झालेला आहे हे तुम्हाला कळणार आहे आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी राष्ट्रपती असा टॉपिक आज वाचला असं समजू तुम्ही राष्ट्रपतीवर समजा पन्नास सराव प्रश्न सोडवले पन्नास पैकी समजा तुम्हाला तीस प्रश्न सुटलेत वीस प्रश्न तुमचे तुमचे चुकलेत ह्याचा अर्थ मित्रांनो अजून त्याच्यावरती वीस टक्के काम करायला स्कोप आहे ते आताच काम करा हे तुम्हाला सराव प्रश्न सोडवल्याशिवाय कळणार नाही म्हणजे पहिली अट आहे की तुम्ही सराव प्रश्नांच्या माध्यमातून घटकनेहाय प्रश्नांच्या माध्यमातून त्या विषयावरती सराव करणं अपेक्षित आहे असं आपण मित्रांनो घटकने ह्या टेस्टच्या माध्यमातून प्रत्येक विषय मानतोय आणि शेवटी तुम्हाला टेस्टमध्ये हे सगळे विषय बांधून तुम्हाला देत आहे मित्रांनो त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये आई होप तुम्हाला सगळ्या टेस्टच्या बाबतीमध्ये कसं नियोजन हो आहे काय नियोजन हो आहे ओके आता पुढचा व्हिडिओ मी एक तुम्हाला बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिवसाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे टेस्ट जे काही आपण टार्गेट दिलेलं आहे त्या टार्गेट सोबत तुम्ही उर्वरित वेळामध्ये कशा पद्धतीने रिव्हिजन केला पाहिजे जानेवारीमध्ये तुमच्या सेल्फ स्टडीचं आणि रिव्हिजनचे म्हणजे आपल्या टार्गेट जे काही टेस्ट टार्गेट आहे ते वाचत असताना तुमचं सायमल्टेन्स रिव्हिजनचं शेड्यूल कसं असावं फेब्रुवारीमध्ये शेड्यूल कसं असावं मार्चमध्ये शेड्यूल कसं असावं आणि एप्रिलमध्ये तुमचं शेड्यूल कसं असावं प्रत्येक महिन्याचं तुमचं गिअर चेंजिंग शेड्यूल असलं पाहिजे तर त्या संदर्भामध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलेन आतापर्यंत फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की हा नेमका आहे महा टेस्रीज अभियानाचा प्रोजेक्ट काय आहे ओके आता या संदर्भामध्ये टेसरीची टीम कोण आहे तर त्या संदर्भामध्ये पण मी तुम्हाला बोलतो हे बघा या ठिकाणी टेसरीची टीम आहे ओके okay? तर टेसिरीची टीम तुम्हाला दिसते समाधान कोकटे सर म्हणजे मी स्वतः पॉलिटीला आहे संदीप परगडे सर मॅथ रिजनिकला आहेत पवनमाळी सर हिस्ट्रीला आहेत जॉग्रफीला अवधूत कल्याणी सर आहेत विज्ञानला राहुल देशमुख सर आहेत गणेश मार्कड सर आय आहेत सध्या ते अर्थव्यवस्था त्यांचा खूप छान आहे तर अर्थव्यवस्थेला ते आहेत आणि चालू घडामोडीला आपले डॉक्टर अमोल भिशे सर आहेत तर ही महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट टेस्ट सर्वोत्कृष्ट टीम तुम्हाला मी दिलेली आहे तर ही टीम तुमच्यासोबत कायम असणार आहे इथून पुढचे एकशे पंधरा दिवस किंवा तीस एप्रिल पर्यंत ही टीम कायम तुमच्या सोबत असणार आहे तर त्या माध्यमातून मित्रांनो फायदा करून घ्या आणि किती फीजमध्ये दिलेत नऊशे नव्याण्णव मध्ये दिलेत आता लॉन्चिंग ऑफर अजून दहा टक्के ऑफ आहे त्याच्यावर तुम्हाला जीएसटी माप आहे इतरक्षामध्ये त्यामुळे आठशे नव्याण्णव मध्ये इन्क्लुडेड जीएसटी अशा एवढ्या स्वस्त नो प्रॉफिट नो लॉस पण तुम्ही म्हणता येणार नाही कारण एवढ्या स्वस्त पद्धतीने एवढी सात लोक एका प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो नक्की फायदा घ्या तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना आपल्या टेस्ट सिरीज बद्दल सांगा आणि आय होप तुम्ही घेतलेलीच असेल कारण यापूर्वी माझ्या उपक्रमामध्ये जी लोक होती त्यांना माहित आहे आपण काय देतो काय घेतो आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होतोय याचा याची प्रचिती याचा अनुभव महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना आहे तर त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाहीये तुम्हाला अजून काही टेस्ट सिरीजच्या संदर्भात डाऊट्स असतील मला संपर्क करू शकता मॅनेजमेंटला संपर्क करू शकता आपल्या ऑफिसचा नंबर या ठिकाणी दिलाय पंच्याण्णव अकरा पासष्ट अठ्ठावीस छप्पन अजून हा जर नंबर नाही लागला तर मी डॉक्टर अमोल भशी सरांची हेल्पलाईन दिलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तर तो नंबर दिला आहे सत्तर सहासष्ट अठ्ठावीस चौपन्न चौऱ्याहत्तर पोस्टरवरती तुम्हाला ते सगळे नंबर व्यवस्थित पद्धतीने पाहायला मिळतील ओके तर मित्रांनो आय होप तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल सविस्तर पद्धतीने व्यवस्थित माहिती मिळालेली असेल या लेक्चरला मी इथंच थांबतोय पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओजमध्ये ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच